नाद ब्रह्मा इडली जिभेवर रेंगाळणारी सांबर सोबत विरघळणारी विदर्भ असो व असो माया मायानगरी नाद ब्रह्मा इडलीची ची चवचले भारी नाद ब्रह्मा इडलीची चव पोचली महाराष्ट्रभर प्रत्येक शहर आणि प्रत्येक नगर पक्षांची मैत्री त्यांच्या भावनांची हा कार्यक्रम संपन्न स्वर्गीय नरेंद्र लांजेवारांच्या अकराव्या मासिक स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथील मुक्त पत्रकार बालवाचन चळवळीचे प्रणेते प्रगती वाचनालयाचे तत्कालीन सचिव स्वर्गीय नरेंद्र लांजेवार यांच्या अकराव्या मासिक स्मृतीदिनानिमित्त डॉक्टर गजेंद्र निकम यांच्या ओळख पक्षांची मैत्री त्यांच्या भावनांची या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी निसर्गकट्टा अकोलाचे संस्थापक अमोल सावंत यांच्यासोबत डॉक्टर वैशाली निकम क्षितिज निकम मृण्मयी निकम यांची उपस्थिती होती स्वर्गीय नरेंद्र लांजीवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विनोद देशमुख यांनी केले तर कार्यक्रमात पक्षी मित्र डॉक्टर गजेंद्र निकम यांनी पक्षाच्या छायाचित्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अधिवासांचे शास्त्रीय नाव व निसर्गातील उपलब्धीचे महत्व विशद करीत विविध पक्षांची छायाचित्रे स्टाईलच्या शोच्या माध्यमातून दाखवीत पक्षी विश्वाचे मजेशीर किस्से व काही कवितांच्या ओळींनी कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणत पक्ष्यांच्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवी किरण टाकळकर यांनी केले या कार्यक्रम बारो मास्कार डॉक्टर सदानंद देशमुख डॉक्टर गणेश गायकवाड डॉक्टर रवींद्र खरचे डॉक्टर विनायक हिंगणे डॉक्टर माधुरी चाटे डॉक्टर सुरेखा मेहर डॉक्टर गायत्री साबळे डॉक्टर लता बाहेकर शाहिनाताई पठाण प्रज्ञा लांजेवार अशोक शेवडे राजेंद्र काळे वैशाली तायडे युवराज कापरे यांच्यासह रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अश्वाच्या वेगाने म्हणतो आपण पण जर हे जर बंधन असेल त्याच्याकडे आणि तो जर तोडू शकत नसेल तर काहीच कामाचा हे आहे मनाची फार जास्त त्याने या खुटा उठून मोकळा झालेला आहे घोड्याच <laughs> चित्र हे छोट दाखवलं कारण की त्याची मनाची ताकद छोटी आहे वासराच मनाची ताकद फार मोठी आहे जरी तो छोटा असला तरी त्याचं चित्र मोठं दाखवलं